जुलै दोन हजार एकवीस जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांना मिळावी असं सर्वच शिक्षकांना वाटत असतं मग त्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे शिक्षक असू द्यात किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे शिक्षक असू द्यात या सर्वांनाच वाटतं की जुनी पेन्शन योजना जी आहे ती चालू झाली पाहिजे आणि त्या संदर्भातच आज एक महत्त्वाची घडामोड जी आहे ते आपल्याला आज या ठिकाणी पाहायची की त्रुटीपूर्तता अघोषित शाळा वीस टक्के चाळीस टक्के अनुदानित ते आजची जी माहिती आहे ही माहिती भविष्यामध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहे सर्व शिक्षकांना आणि त्या माहितीचा उपयोग करून निश्चित शिक्षक जे आहे ते जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करून घेऊ शकतील तर नऊ जुलै दोन हजार वीसपर्यंत जे नियुक्त झालेले शिक्षक आहे यांना जुनी पेन्शन मिळण्यास कायद्याने पात्र असणार आहे तर त्या संदर्भात नेमकी काय घडामोड आहे ती घडामोड आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर त्रुटीपूर्तता अघोषित शाळा वीस टक्के चाळीस टक्के अनुदानित शिक्षक त्याचसोबत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे शिक्षक असू द्यात किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे शिक्षक असू देत यामध्ये नऊ जुलै दोन हजार वीस पर्यंत नियुक्त झालेले सर्व जे शिक्षक आहे हे जुनी पेन्शन योजना मिळण्यास कायद्याने पात्र आहे नेमकी काय कायदा आहे क कशा पद्धतीने शिक्षकांना या कायद्याचा भविष्यामध्ये मोठा उपयोग होऊ शकतो काय शासनाकडून झालेला आहे नेमकी ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वात प्रथम जी महत्त्वाची माहिती जी आहे ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे समोर येत आहे तर यामध्ये शिक्षक समन्वय संघाचे काही पदाधिकारी असतील वेगवेगळे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील यांच्याद्वारे ही माहिती जी आहे ती समोर येत आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणावीसशे नुसार नियम नुसार शिक्षकांना निवृत्ती वेतनाचा आणि नियम वीसनुसार भविष्य निर्वाह निधीचा हक्क प्राप्त झाला आहे आणि या संदर्भात हा जो हक्क आहे तो हक्क या ही जी नियमावली आहे ती चालू होती परंतु दोन हजार वीस रोजी त्या नियमावलीमध्ये ती बंद करण्याच्या दृष्टीने पावलं जे आहे ते सरकारद्वारे उचलण्यात आलेली होती आणि त्यानुसार वेगवेगळ्या वेग ज्या प्रतिक्रिया आहे त्या शासनाने शिक्षकांकडून असतील किंवा लोकांकडून असतील त्या मागवल्या गेलेल्या होत्या परंतु त्यामध्ये पुन्हा त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या विपरीत प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा हे जे खटाटोप जो चालू होता बंद करण्याचा तो परत बंद करण्यात आलेला होता आणि ती प्रक्रिया चालू होती ती स्थगित करण्यात आलेली होती बंद करण्यात आलेली होती आणि त्यामुळं नऊ जुलै दोन हजार वीसपर्यंत जे काही शिक्षक असणार आहे जे सेवेत रुजू असतील आणि त्यांनी सेवा रुजू केलेल्या असेल त्या सर्व शिक्षकांना कायद्याने जुनी पेन्शन योजना जी आहे ते मिळण्याचा हक्क शिक्षकांना आहे आणि त्याकरिता भविष्यामध्ये पुन्हा सर्व जे नऊ नोव्हेंबर दोन हजार नऊ जुलै दोन हजार वीसपर्यंतचे जे सर्व शिक्षक आहे यांना सर्वांना एकत्रित येऊन पुन्हा हा जो लढा आहे तो लढा उभारावा लागणार आहे कारण यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जी महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती जी नियमावली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी यामधील जे दोन महत्त्वाचे नियम दिले आहे त्यातला पहिला जो महत्त्वाचा नियम आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे का शिक्षकांना निवृत्ती वेतनाचा जो आहे तो हक्क आहे आणि त्याचसोबत दुसरा जो नियम आहे वीस नंबरचा त्या मध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे का वीसनुसार भविष्य निर्वाह निधीचा हक्क जो आहे तो शिक्षकांना प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळंच शिक्षकांना म्हणजेच नऊ जुलै दोन हजार वीस पर्यंत जे शिक्षक नियुक्त झालेले आहे या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळण्याचा कायद्याने हक्क का आहे त्यानंतर शासनाकडून त्यामध्ये छेडछाड जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामुळं नऊ जुलै दोन हजार वीस पर्यंत जे शिक्षक असतील यामध्ये म त्रुटीपूर्तता करणारे शिक्षक असतील अघोषित शाळेमधील शिक्षक असतील की जे भविष्यामध्ये लवकरच अनुदानावरती येणार आहे या शिक्षकांना देखील त्याचसोबत वीस टक्के चाळीस टक्के अनुदानावरती जे शिक्षक असतील या सर्व शिक्षकांना एकत्रित येऊन हा जो लढा आहे तो भविष्यामध्ये उभारावा लागणार आहे परंतु त्यापूर्वी त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्या अनुदानासाठी घोषित झाल्या पाहिजे आणि त्याचसोबत अघोषित शाळा ज्या आहे त्या देखील अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित झाल्या पाहिजे आणि दोन्ही ज्या शाळा आहे त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आणि अघोषित शाळा यांना निधीची देखील तरतूद झाली पाहिजे आणि शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा झाला जा पाहिजेल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सर्व ज्या शाळा ज्या अनुदानावरती येतील त्या सर्व शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान जे आहे ते मिळालं पाहिजे नाहीतर डायरेक्टली शंभर टक्के जे अनु जे आहे ते मिळालं पाहिजे याकरिता देखील शिक्षकांना भविष्यामध्ये लढा जो आहे तो उभा राहावा लागू शकतो आणि त्यानंतरच शिक्षकांना अनुदान जे आहे शंभर टक्के अनुदान असेल किंवा प्रचलित धोरण असेल हे लागू होऊ शकतं आणि त्याविषयी स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वारसीताई गायकवाड यांनी देखील सुतोवाच केलेली के होती की जेव्हा ज्या त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळा अनुदानासाठी पात्र होतील त्यानंतरच या सर्व शाळांना जे आहे एकत्रित त्यांची आकडेवारी घेतली जाईल आणि एकत्रित आकडेवारी घेतल्यानंतर या शाळांचा जो खर्च आहे शासनाच्या तिजूरावरती किती भार पडतोय ही आकडेवारी घेऊन आपण अर्थविभागासमोर जाऊयात आणि अर्थविभागासमोर गेल्यानंतर त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाऊयात आणि त्या ठिकाणी हा निर्णय जो आहे तो होऊ शकतो असं स्वतः शिक्षणमंत्री प्राध्यापिका वर्षताई गायकवाड यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं होतं आणि त्यामुळं निश्चित या बोलण्याला महत्त्व प्राप्त जे आहे ते झालेलं होतं कारण त्याचं प्रोसिडिंग जे आहे ते होत असतं आता यामध्ये त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील अघोषित शाळा असतील यांची देखील सद्यस्थिती पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा या अनुदानासाठी पात्र होण्याकरिता चार जुलै जी आहे ती डेडलाईन देण्यात आलेली होती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षताई गायकवाड यांच्याकडून परंतु अजून देखील त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित झालेल्या नाही आहे त्याचसोबत अघोषित शाळा ज्या आहेत त्या अघोषित शाळांची माहिती एक तीस जुलैपर्यंत मंत्रालय स्तरावरती पाठवण्याचं स्वतः आयुक्त यांनी सांगितलेलं होतं संचालक कार्यालयावरती ही सर्व माहितीची जी जी आहे ती तपासणी सध्या चालू आहे आणि ती तपासणी झाल्यानंतर ही सर्व माहिती जी आहे ती तीस जुलै च्या दरम्यान ही सर्व माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवली जाईल आणि मंत्रालय स्तरावरती ऑगस्टमध्ये ही जर माहिती मंत्रालय स्तरावरती जर गेली तर ऑगस्टमध्ये त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील अघोषित शाळा असतील यांची एकत्रित माहिती घेऊन या शाळा ज्या आहेत त्या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात एकत्रित शासनाच्या विचार असेल का त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आणि अघोषित शाळा यांची एकत्रित यादी जी आहे ती लावायच्या दृष्टीने शक्यतो कामकाज जे आहे ते चालू असावं कारण कारण त्यामुळेच शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांकरता दोन महिने आणि अघोषित शाळांकरता एक वर्ष जो आहे तो अजून कालावधी उलटू शकतो असं स्वतः शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना वेगवेगळे विभागातील शिक्षण विभाग असेल अर्थ विभागातील जे अधिकारी आहे यांच्याकडून ही माहिती जी आहे ती समोर आलेली होती आणि नुकतंच आपण बघितलेलं होतं की या अनुदान मिळण्याकरिता आणि प्रचलित धोरण मिळण्याकरिता कोणते महत्त्वाचे धोके आहे तर अधिकारी वर्ग हा सर्वात मोठा धोका आहे आणि त्याकरिता सर्व शिक्षक समन्वय संघ असेल शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील यांना अधिकारी वर्ग यांच्या मार्फतच हे कामकाज जे आहे ते पूर्ण करावं लागणार आहे अधिकारी वर्ग जर शिक्षकांना फवार असेल तरच हा प्रचलित धोरणाचा प्रश्न असेल त्रुटीपूर्ततेचा प्रश्न असेल अघोषित शाळांचा प्रश्न असेल तो मार्गी लागू शकतो जर जोपर्यंत जे अधिकारी वर्ग आहे ते शिक्षकांना पार होत नाही शिक्षकांच्या बाजूने विचार करत नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लावणं फार अवघड आहे आणि त्यामुळे शिक्षकांना अधिकाऱ्यांच्या कालानेच घेऊन हा प्रश्न जो आहे तो सोडावा लागू शकतो किंवा दुसरा जो मार्ग आहे शिक्षकांकडे तो म्हणजे आंदोलनाचा हत्यार की जे आता करोनाची परिस्थिती असल्यामुळं उचलता येऊ शकत नाही आणि त्यामुळं करोना निवळण्याची वाट पाहावं लागणार आहे परंतु करोना केव्हा निवळेल हे मात्र अजूनही कोणाला सांग नाही कारण बाहेरच्या देशांमध्ये अजूनही त्या संदर्भात ज्या लाटा आहे त्या लाटा, लाटा येतच आहे लसीकरण होऊन सुद्धा आता इंग्लंडची जर परिस्थिती बघितली तर त्यामध्ये सुद्धा ज्या ज्यांनी लसीकरण केलेलं आहे त्यासुद्धा काही जे रुग्ण आहेत ते बाधित झालेले पाहायला मिळत आहे परंतु त्यामध्ये निश्चित लसीकरणाचा फायदा जो आहे तो झालेला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता कशा पद्धतीने भारतामध्ये लसीकरण वेग घेत आहे आणि त्यानंतर करोना केव्हा आहे हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे कारण त्यानंतरच हे सर्व प्रश्न जे आहे ते मार्गी लागू शकतात